विज्ञान म्हणतं की अगोदर सिद्ध कर, मी विश्वास ठेवतो. अध्यात्म म्हणतं अगोदर विश्वास ठेव, आपाप सिद्ध होईल, आपाप सिद्ध होईल. समस्या कितनी बड़ी है, कितनी बड़ी समस्या है. ये समस्या को बोलो मत, समस्या को ये बोलो कि मेरा भगवान बहुत बड़ा है, मेरा भगवान बहुत बड़ा है. हिंगोलीतील वसमतचे काँग्रेसचे नेते डॉक्टर मारुती कॅतमवार यांचा वाढदिवस वसमतमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून आज साजरा करण्यात आलाय. गेल्या 35 वर्षापासून राजकारणाच्या माध्यमातून सक्रिय असणारे डॉक्टर मारुती कॅतमवार यांचा समाजहितासाठी मोठं त्यांचं योगदान आहे आणि समाजहितासाठी नेहमी ते कार्यरत असतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे शेकडो रुग्णांचे उपचार त्यांनी मोफत देखील केलेत. शिवाय आर्थिक टंचाईमुळे जे रुग्ण उपचार घेऊ शकत नाहीत त्यांना देखील डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी मोफत उपचार केलेत. आज त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड रोड जिंतूर फाटा येथील त्यांची जमीन त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी दान केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील आज पार पडलाय. कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण शरद महाराज आंबेकर यांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. तसेच हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी देखील यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली. वसमत शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी, मित्रपरिवारांनी आणि राजकीय मंडळींनी देखील मोठ्या उत्साहात साजरा केलाय. सतत सामाजिक कार्यामध्ये आणि समाजहितामध्ये पुढाकार घेणारे डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी येणारी वसमत विधानसभा निवडणूक लढवावी आणि अजून जोमाने समाजहिताचं काम करावं अशी वसमतच्या जनतेची अपेक्षा आहे. तेव्हा हिंगोलीच्या वसमतमध्ये काँग्रेसचे नेते आणि सामाजिक नेते डॉक्टर मारुती कॅतमवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून आज वसमतमध्ये साजरा करण्यात आलाय. वारकरी संप्रदाय प्रशिक्षण मंदिर यांचं उद्घाटन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांचं भूमिपूजन, आपले आदरणीय महाराज मुडीकर महाराज आणि अच्युत महाराज, तसेच इथे सर्व उपस्थित सर्व संत महाराज यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो सर्वांच्या वतीने. दुसरं महत्वाचं की ह्या विज्ञानामध्ये मला जरा बरेच जण विचारतात की तुम्ही अध्यात्माकडे कसे वळलात महाराज, तर विज्ञान आणि अध्यात्म एकच आहे. विज्ञान म्हणतं की अगोदर सिद्ध कर, मी विश्वास ठेवतो. अध्यात्म म्हणतं अगोदर विश्वास ठेव, आपाप सिद्ध होईल, आपाप सिद्ध होईल. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल, इव्हन डॉक्टर शास्त्रज्ञ सुद्धा आता काय सगळं देवाच्या हातात म्हणत होते. म्हणून देवाकडे जाताना मी तुम्हाला पूर्णवाद सांगतो की या जगामध्ये पूर्णवाद भारताने दिलेला आहे, कोणालाच काही कमी पडणार नाही. हे जर पूर्णवाद माहीत झालं तर नक्कीच कोणालाही टेन्शन येणार नाही. कारण टेन्शनचा मुद्दा मी मानणार आहे महाराज की आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप होत आहे, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी मी शेतकरी बळीराजाला एकच विनंती करतो की त्यांनी आपलं दुःख कोणाला तरी सांगावं, घरी आपल्या पत्नीला सांगावं किंवा आपल्या मित्राला सांगावं. नाही जमलं आत्महत्या करण्यापूर्वी आम्हाला सांगावं, महाराजाला सांगावं, पण आत्महत्या करू नका ही माझी कळकळीची विनंती शेतकरी राजाला सांगतो. आणि परत एकदा महाराजांनी इथे येऊन जे आपल्याला वेळ दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जाता जाता एवढंच म्हणतो की समस्या कितनी बडी आहे, कितनी बडी समस्या आहे. ये समस्या को बोलो मत, समस्या को ये बोलो कि मेरा भगवान बहुत बड़ा है, मेरा भगवान बहुत बड़ा है. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. तेव्हा वसमतमध्ये काँग्रेसचे नेते डॉक्टर मारुती कॅतमवार यांचा वाढदिवस विविध ठिकाणी वसमत तालुक्यामध्ये साजरा करण्यात आलाय. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.